राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेचा देखील यावेळी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आदिनाथ सहपरिवार तिथं उपस्थित होता. आदिनाथची पत्नी उर्मिला कोठारे, वडील महेश कोठारे हे तेथे उपस्थित होते. पहा हा व्हिडिओ. पर्यावरण संरक्षण परिरक्षण पर सर्वश्रेष्ठ फिल्म के लिए फिल्म पानी को पुरस्कार दिया जाता है. इस फिल्म के निर्देशक श्री आदिनाथ कोठारे को रजत कमल दिया जाता है. द फिल्म ट्रेसेस द स्टोरी ऑफ अ ड्राई एंड पार्च्ड विलेज दैट कम्स टुगेदर टू जनरेट देयर मोस्ट वैल्यूएबल रिसोर्स वाटर. आदिनाथला पाणी या सिनेमासाठी बेस्ट फीचर फिल्म ऑन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा अवॉर्ड मिळाला. आदिनाथनं या सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. आदिनाथनं या सिनेमासाठी पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे आणि पदार्पणातच त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमाचं प्रोडक्शन हे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊसचं आहे. अवॉर्डसाठी प्रियांकानं टीमला काय शुभेच्छा दिल्या ते पाहूयात. तर मग तुम्हाला आदिनाथला शुभेच्छा द्यायच्या असल्यास तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून शुभेच्छा देऊ शकता. आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच बातम्यांसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी.